नमस्कार, आज मी एक वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे। महाराष्ट्राची राजधानी मुंबई ती महाराष्ट्रापुरती राहिली नाही, अनेकांनी ती व्यापली गेली आहे। भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईकडे धाव घेतात, ते मजूर असू द्या, ते नोकरदार असू द्या किंवा ते कलाकार असू द्या। बॉलिवूडमध्ये कलाकार भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले दिसतात आणि सुपरस्टार झालेले आपल्याला दिसतात, आणि त्यांचं खरं हे इकडं येणं, कारण मधमाशी जशी फुलाच्या मधाकडे आकर्षित होते तशी ही माणसं मुंबईकडे आकर्षित होत राहतात। सिनेसृष्टीची मूर्तमेढ रोवणारे माणूस हा आमचाच होता, महाराष्ट्रातला होता, मराठा होता। त्याचं नाव दादासाहेब फाळके। त्याने खऱ्या अर्थानं सिनेसृष्टीत एक चित्रपट निर्माण करण्याची मूर्तमेढ रोवली। त्यांचं मूळ नाव होतं धुंडीराज गोविंद फाळके, आणि ह्या ग्रस्ताबद्दल आम्हाला अभिमान वाटतो, किंबहुना तो मराठी माणसाला वाटला पाहिजे असं एक अमोल कार्य त्यांनी केले आहे। ते करताना त्यांना काय यातना पडल्या, किती कष्ट उपसावे लागले, किती अडचणींना मात करावी लागली, याचा एक चित्रपट आपल्या समोर आला आहे आणि तो आपण पाहिला असावा। पण आमची माणसंच आम्हाला आपलं म्हणत नाही आहेत, कारण आमचंच आमच्या माणसाचं आम्हाला आवडत नाही आहे। कारण हा हेतू आहे की एक त्या माणसाबद्दल जेलसी असते, द्वेषाची भावना असते, एक चढावडीची स्पर्धा असते, आणि त्यामुळं आम्ही आमच्याच माणसाचे पाय ओढत राहतो आणि इतरांना मोठे करण्याच्या पाठीमागं लागलेलो असतो। वंश परंपरेने एखादी गोष्ट एखाद्याला मिळते, मला 12 बलुतेदार जर पाहिले तर त्या 12 बलुतेदारांचं सुद्धा हीच वैशिष्ट्य असतं। बापाचा धंदा बघून मुलगा ते शिकत राहतो, त्याला काही वेगळे कुठं कोर्स करावा लागतो किंवा ITI जॉईन व्हावं लागतं असं नाही आहे। एखाद्या चांगल्या सिनेनटाचा मुलगा हनट होऊ शकतो, कदाचित त्याच्याकडे ते गुण असतील, त्याच्या रक्तातून वडिलांच्या आलेले असतील, ते होत राहतं। पण ज्यावेळी एखादा सामान्य माणूस शून्यातून विश्व निर्माण करण्याकरता या क्षेत्रात धडपडतो, त्यावेळी त्याचं कौतुक करणं फार महत्त्वाचं असतं। अशी कितीतरी लोकं या सिनेसृष्टीत आपल्याला दिसत असतील, जाणवत असतील आणि आपण पाहिलीसुद्धा असतील। अगदी बारकाने विचार केला तर एका रंगाऱ्याचं पोरग ते बॉलिवूडचा सुपरस्टार बनतं, बनू शकतं, हे एका माणसाच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं। आणि ते पोरग कोण हे तुम्ही मी न सांगताच ओळखलं असेल। 1996 साली यशवंत चित्रपट आला आणि त्या चित्रपटातल्या डायलॉगनं माणसं वेडी केली। तो डायलॉग असे होते की त्याला एक संगीताची गीताची साज चढवलेली होती, आणि त्यामुळं ते गाणं, तो डायलॉग म्हणावा का गीत म्हणावं का संगीतात गुरफटलेलं गीत डायलॉग म्हणावं हा प्रश्न ऐकणाऱ्याला पडला होता। आणि डायलॉग कम गाणं, गाणं कम संगीत, संगीत कम असं साऱ्या शब्दांनी सुरांची साथ लाभलेलं ते एक सुंदर गाणं होतं, ते मला खूप आवडलं आणि लहानपणापासून ते मी डोक्यात ठेवायचा प्रयत्न केला, ते गुणगुणण्याचा प्रयत्न केला, आणि त्याच्याबद्दलच मी थोडंसं बोलणार आहे। त्या गीताचे बोल काय आहेत किंवा त्या गीताचा मुकडा काय आहे किंवा त्या भाषणाचा, त्या डायलॉगचा, त्या संभाषणाचा मुकडा काय आहे की साला एक मच्छर आदमी को हिजडा बना देता आहे, एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता आहे। मला ज्यावेळी मी 96 साली तो चित्रपट पाहिला असेल किंवा TV पुढं पाहिला असेल, त्यावेळी मला असा प्रश्न पडला की हे जे गाणं आहे किंवा हे जे बोल आहेत, तर एक मच्छर, एक साधा डास माणसाला कसा हिजडा बनवू शकतो, काय त्याच्याकडे एवढी कला आहे। पण नंतर मला कळालं की ज्यावेळी रात्रीचे डास येतात, ते गुणगुणतात, ते चावतात, त्यावेळी माणसाकडे मारण्याचं साधन नसतं ना, त्यावेळी त्या उडणाऱ्या डासाला मारण्यासाठी तो अशी टाळी वाजवतो, आणि ती टाळी वाजवणं हा त्याचा प्रकार म्हणजे हिजड्यासारखा असतो। हिजडा टाळी वाजवतोच आणि टाळी वाजवून तो आपल्याला काहीतरी मागत असतो, हा प्रकार कळला। म्हणून एक मच्छर, एक डास माणसाला हिजडा कसा बनवतो हे मला त्यावेळी कळालं। नाना पाटेकर हा त्याच्या कलेतून तो
विश्व निर्माण करणारा एक सुपरस्टार झाला याचा मला अभिमान आहे. त्याचे डायलॉग तर असे लोक गुणगुणतात, त्याची नक्कल करतात, मला तितकीशी नक्कल ती जमणार नाही आहे. पण मी माझ्या परीनं थोडंसं मला एक आवड आहे म्हणून मी तो एक डायलॉग तुमच्यासमोर आत्ता बोलणार आहे, मांडणार आहे. हा खरं तर व्हिडिओ आहे, पण मी आडिओतनं तो डायलॉग तुमच्यासमोर साजरा करणार आहे. ज्यावेळी इतर मोठे नट होऊन गेले, राजेश खन्ना असेल, अमिताभ बच्चन असेल किंवा आणखी कुणी असतील, रजनीकांत वगैरे असतील, यांचे डायलॉग तुम्ही गुणगुणता, अभिमानानं गुणगुणता, किंबहुना शोलेतले डायलॉग तर अरे ओ सांबा हे म्हणून रस्त्यावरची पोरं भीक मागत होती किंवा ती चांगल्या पद्धतीनं जगू शकत होती. आमच्या नाना पाटेकरचे संवादसुद्धा याच पद्धतीने लोक म्हणतात, त्याची नक्कल करतात किंवा त्याच्यातला आशय माणसापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतात. पूर्वी आमच्या लहानपणी ह्या डायलॉगचं वेळ आम्हाला तर होतंच, पण ते अजूनसुद्धा आमच्या पाठीमागनं गेलेलं नाही. काय जादू असते डायलॉगमध्ये, काय आशय असतो, काय म्हणजे एक हे सांगितलेलं असतं, एक तत्वज्ञानसुद्धा मांडलेलं असतं, आणि ते तत्वज्ञान मला आपल्यासमोर मांडायचं आहे. आणि म्हणूनच मी आटोकाट हा प्रयत्न करतो आहे. तर मी तुम्हाला यशवंत चित्रपटातला की जो 1996 साली प्रकाशित झाला होता त्याला आज 20-25 वर्ष व्हायला आली अशा त्या चित्रपटातला एक डायलॉग मी तुम्हाला थोडासा ऐकवणार आहे. तुम्ही तो शांतपणाने ऐकून घ्यावा अशी मी तुम्हाला थोडंसं एक विनंती करतो आहे. यापेक्षा वेगळं माझं काहीही मागणं नाही. एक मच्छर साला आदमी को हिजड़ा बना देता है, एक खटमल पूरी रात को अपाहिज कर देता है, एक मच्छर साला आदमी को हिजड़ा बना देता है. मत आओ मेरे पास, रहने दो मुझे अकेला, लड़ने दो मेरी लड़ाई मुझे, कभी ना कभी तो झूठ का गला घोटेंगे सच्चाई. लेकिन साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. सुबह घर से निकलो, भीड़ का एक हिस्सा बनो, शाम को घर जाओ, दारू पियो और सुबह तक फिर एक बार मर जाओ, क्योंकि आत्मा और अंदर का इंसान मर चुका है, जीने के घिनौने समझौते कर चुका है. साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. ऊंची दुकान फीके पकवान, खद्दर की लंगोटी, चांदी की पिकदान, 100 में से 80 बेईमान, फिर भी मेरा देश महान. साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. टोपी लगाए मच्छर कहता है, देश के लोगों में समता की भावना आ रही है, इसलिए तो बड़ी मछली छोटी को खा रही है. हमने हमारे चुने हुए कुत्ते हमें ही खाते हैं, हमारे हिस्से की रोटियां आपस में बांट देते हैं. ह्यूमन इस गंड से भारी, उनकी आवाज़ से नंगे रास्ते कांपते हैं. कल पैदा हुए बच्चे एक सांस लेते हैं, हाँपते हैं, शैतान की ना जाए जावला तहलाका मचा रही है. और हम भगवान के चाहते जानवर इंसान जिंदगी को गली बनाए बैठ रहे हैं. साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. गिरो साला लेकिन गिरो तो उस झरने की तरह जो पर्वत की ऊंचाई से गिर के भी अपनी सुंदरता खोने नहीं देता, जमी की तह से मिलके भी अपने अस्तित्व को नष्ट नहीं कर देता. लेकिन इतना सोचने के लिए वक्त है किसके पास? साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है. मंदिर मर गए लाखों इंसान, धर्म और मजहब के नाम पर हो गए हजारों कुर्बान. जिसने अन्याय के विरोध में बाली को मारा, रवाकों को मौत के घाट उतारा, पुण्य को पाप से उभारा, मुझे उस राम की तलाश है. मगर लगता है इस युग के राम को आजीवन वनवास है, क्योंकि एक मच्छर साला आदमी को हिजड़ा बना देता है. ये मच्छर जिसका कीचड़ों में घर है, नालियों में बसेरा है, इसकी पहचान ये है कि ये न तेरी न मेरी है. ये मच्छर हिजड़ा बना देगा. कभी शैतान आएंगे मेरे दरवाजे पर, दस्तक देंगे, जहाँ की तलाश लेंगे, फिर जल उठेंगे. उस वक्त मैं दरोगा नहीं, अपने शरीर को डाल के तलवार को बनाऊँगा. एक ना एक दिन तो तुम मेरे साथ चूमोगे. आज मुझे बदनाम करो, नीलाम करो, नीलामी के लिए है मेरे पास बस जलते हुए आंसुओं का शायस. मगर तुम्हारी आखिरी बोली पर मेरे दो सांसों के बीच का ठहराव तुम्हें फोकट में दे दूंगा, क्योंकि साला एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है.